नमस्कार मित्रांनो, वेद माझा यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडींवर। आपण गेल्या वेळेस CAA, NPR, NRC अशा महत्त्वाच्या कायद्यांवर चर्चा केली होती। अभिनव प्रकाशनाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधला हा राजकीय घडामोडींमधील दुसरा आपण टॉपिक अभ्यासणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले। याच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया। अतिशय महत्त्वाचा ज्वलंत टॉपिक आहे, येत्या परीक्षेमध्ये कदाचित यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता मला दिसते। ठीक आहे, चला तर या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया। जम्मू व काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019, जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019। अन्वय 31 ऑक्टोबर 2019, तारीख महत्त्वाची आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म याच तारखेचा। 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले। प्रत्यक्ष राष्ट्रपतींनी 9 ऑगस्ट 2019 रोजीच जम्मू व काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 वर स्वाक्षरी केली। याच दिवशी त्याचे कायद्यात रूपांतरण झाले होते। तथापि देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून संबोधले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंती दिनाच्या औचित्याने 31 ऑक्टोबर 2019 रोजी, महत्त्वाची आहे तारीख, 31 ऑक्टोबर 2019 रोजी हा कायदा लागू करण्यात आला व त्या अंतर्गत जम्मू काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले। आता हा कायदा लागू झाल्यामुळे काय झाले ते बघूया। पूर्वीच्या जम्मू व काश्मीर या घटक राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी व लडाख केंद्रशासित प्रदेश लडाख युनियन टेरिटरी असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले। याद्वारे भारतात प्रथमच एखाद्या राज्याचा दर्जा रद्द करून त्याचे केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतरण करण्यात आले आहे। अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला असं विचारण्यात येऊ शकते, महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करू ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे, किंवा याचा स्नॅपशॉट काढून ठेवू शकता। पुढे जाऊयात। 2, या विभाजनामुळे भारतातील घटक राज्यांची संख्या 29 वरून 28 झाली आहे, तर केंद्रशासित प्रदेशांची संख्या 7 वरून 9 इतकी झाली आहे। 3, या विभाजनामुळे जम्मू काश्मीरचे कामकाज पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे, लक्षात ठेवा, पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे चालणार आहे, तर लडाखचे कामकाज हे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे चालणार आहे। महत्त्वाचं आहे हे, पुदुच्चेरीप्रमाणे जम्मू काश्मीरचं आणि चंदीगडप्रमाणे लडाखचं। जम्मू व काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019 मधील तरतुदींप्रमाणे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश व लडाख केंद्रशासित प्रदेशची सद्यस्थिती काय आहे ते आपण या चार्टच्या माध्यमातून बघणार आहोत। यामध्ये आपल्याला एका साईडला दिलेला आहे मुद्दा, मध्ये दिलेले आहे जम्मू काश्मीर आणि बाजूला लडाख। जम्मू आणि काश्मीर आणि लडाख अशा दोन राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये, आता हे राज्य नाहीत, दोन केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याचे आपण एक बडू एका पद्धतीने आपण डिस्टिंग्विश करू शकतो आपण त्याला, ठीक आहे। मुद्दा क्रमांक 1, केव्हा अस्तित्वात आलं आहे, तर दोघांची तारीख सारखी आहे, 31 ऑक्टोबर 2019। 2, राजधानी काय आहे, जम्मू काश्मीरची राजधानी 2 आहेत, मे ते ऑक्टोबरमध्ये श्रीनगर, नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत जम्मू। लडाखमध्ये लेह व कारगिल अशा 2 राजधानी आहेत लडाखच्या। 3, एकूण जिल्हे, जम्मू काश्मीरचे एकूण 20 जिल्हे आहेत, तर लडाखचे एकूण 2 जिल्हे आहेत, त्याचाच आपण वर उल्लेख केलेला आहे, लेह व कारगिल। 4, विधानसभा जम्मू काश्मीरमध्ये आहे, लडाखमध्ये नाही। विधानसभेची सदस्य संख्या 107 ते 114 आहे जम्मू काश्मीरमध्ये, लडाखमध्ये नाही। विधान परिषद, तुम्हाला माहिती आहे विधान परिषद दोन्हीकडे, दोन्ही केंद्रशासित प्रदेशाकडे नाही आहे। लोकसभा सदस्य संख्या जम्मू काश्मीरमध्ये 5 आहे, तर लडाखमध्ये 1। राज्यसभा सदस्य संख्या जम्मू काश्मीरमध्ये 4। प्रशासक,
नायब राज्यपाल जम्मू कश्मीर के लेफ्टनंट गवर्नर पहले गिरीशचंद्र मुर्मू यांची नायब राज्यपाल म्हणून निवडणूक झालेली आहे। तर लडाखचे नायब राज्यपाल म्हणजे लेफ्टनंट गवर्नर पहिले आहेत आर के माथुर। तुम्हाला माहिती असेल हे आपल्या भारताच्या म्हणजे माहिती आयुक्त मुख्य माहिती आयुक्त होते भारताचे हे मुख्य माहिती आयुक्त होते। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। उच्च न्यायालय जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय इकडे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय म्हणजेच लडाख आणि जम्मू काश्मीर या दोन्ही दोघांचंही एकत्रित न्यायालय म्हणजे जम्मू आणि काश्मीरचं आहे। मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल कशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये लडाखमध्ये तसं नाही आहे मंत्रिमंडळ नाही आहे तिथे। ओके पुढे जाऊयात। मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या तेथील विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% जास्त असणार नाही जम्मू काश्मीरमध्ये। ओके लडाखमध्ये नाहीच आहे। केंद्र सरकारचे लागू होणारे कायदे 106 कायदे एकूण दोन्ही ठिकाणी लागू होतात। पुढे जाऊयात। विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांवरून म्हणजे 6 वर्षांवरून 5 वर्षात करण्यात आला महत्त्वाचं आहे। पूर्वी जम्मू काश्मीरचा जो कार्यकाळ होता विधानसभेचा तो 6 वर्षांचा होता आता तो 5 वर्षांचा करण्यात आला। लडाखमध्ये असं काही नाही आहे। 15 विवादित प्रदेशाचे नवीन नकाशातील अस्तित्व पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर यात समाविष्ट करण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये आणि गिलगिट बाल्टिस्तान लडाखमध्ये समाविष्ट करण्यात आला। क्षेत्रफळ 42,241 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे जम्मू काश्मीरचं आणि 59,146 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे लडाखचं। लोकसंख्या जम्मू काश्मीरची 2011 जनगणनेनुसार 1,22,58,433 आहे तर लडाखची लोकसंख्या 2,74,289 एवढी आहे। आता आपण गिरीशचंद्र मुर्मूबद्दल काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया त्याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊया कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनाने गिरीशचंद्र मुर्मू आणि आर के माथुरवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। ओके स्टार्ट करूयात। गिरीशचंद्र मुर्मू जन्म 21 नोव्हेंबर 1959 रोजी यांचा जन्म झाला मयूरभंज ओडिसामध्ये। 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर पहिले नायब राज्यपाल म्हणून यांची सिलेक्शन करण्यात आलं पदभार देण्यात आला। अल्प परिचय यांच्याबद्दल थोडक्यात परिचय बघून घेऊ आपण। शिक्षण भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठातून यांचं राज्यशास्त्र विषयात MA पूर्ण झालं। 2 बर्मिंगम विद्यापीठाची म्हणजेच UK मधील MBA सार्वजनिक सेवा पदवी यांनी मिळवली। ते 1985 बॅचचे गुजरात कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे IAS अधिकारी आहेत। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुर्मू यांनी गृह मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे। अतिशय महत्त्वाचं आहे स्टेटमेंटमध्ये आहे तुम्हाला असं विचारू शकते। ओके पुढे जाऊयात। तसेच ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात व्यय म्हणजेच खर्च यामधील सचिव पदावर कार्यरत होते। 25 ऑक्टोबर 2019 राष्ट्रपतींद्वारे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं। 31 ऑक्टोबर 2019 जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल महत्त्वाचं आहे गीता मित्तल यांनी मुर्मू यांना नायब राज्यपाल पदाची शपथ दिली। मुर्मू हे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल ठरले आहेत। मांडीत आता आपण बघणार आहोत आर के माथुरबद्दल। पूर्ण नाव राधाकृष्ण माथुर जन्म 25 नोव्हेंबर 1953 उत्तर प्रदेश। 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली। अल्प परिचय शिक्षण IIT कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत BTech
IIT दिल्लीमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग शाखेत MTech आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एंटरप्राइजेस म्हणजेच ICPE ल्युबलाना सोलोनिया येथून MBA पदवी घेतली. ते 1977 बॅचचे त्रिपुरा कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे IAS अधिकारी आहेत. December 2003 त्रिपुरा राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. November 2011 ते September 2012 केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे ते सचिव होते. ते 2013 ते May 2015 या कालावधीत भारताचे संरक्षण सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. January 2016 ते 24 November 2018 सेवेतून निवृत्तीनंतर भारताचे मुख्य माहिती आयुक्त ते होते. 25 ऑक्टोबर 2019 राष्ट्रपतींद्वारे लडाखचे नायब राज्यपाल म्हणून त्यांची निवड म्हणजेच त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. 31 ऑक्टोबर 2019 जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी माथुर यांना लडाखच्या नायब राज्यपाल पदाची शपथ दिली. माथुर हे लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल ठरले आहेत. आता आपण जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 विषयी चर्चा करणार आहोत. पार्श्वभूमी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीर संदर्भात 6 ऑगस्ट 2019 लोकसभेत 2 विधेयके म्हणजेच बिल्स आणि 2 ठराव म्हणजे रेझोल्युशन्स मांडले. ते खालीलप्रमाणे: ठराव क्रमांक 1 राज्यघटना जम्मू आणि काश्मीरसाठी आदेश 2019 कलम 370 संदर्भात 1954 आदेशाची जागा घेण्यासाठी राष्ट्रपतींकडून जारी. ठराव क्रमांक 2 भारतीय राज्यघटनेचे कलम 370 रद्द करणारा ठराव संदर्भ कलम 370 उपकलम 30 विधेयक क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 संदर्भ भारतीय राज्यघटना कलम 3 विधेयक क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर आरक्षण द्वितीय सुधारणा विधेयक 2019 टिप गृहमंत्र्यांनी दोन्ही सदनातून हे विधेयक काढून घेतले कारण कलम 370 नुसार ते रद्द झाले होते. रद्द झाल्यानंतर या कायद्याच्या तरतुदी जम्मू काश्मीरला लागू होतील. ओके, वरीलपैकी ठराव क्रमांक 1 व 2 तसेच विधेयक क्रमांक 1 हे ऑगस्ट 2019 संसदेच्या दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने मंजूर करण्यात आले. अतिशय महत्त्वाचं आहे, ठराव क्रमांक 1 व 2 नुसार जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेतील कलम 370 तसेच जम्मू काश्मीर राज्यातील रहिवाशांशी संबंधित असलेले भारतीय राज्यघटनेतले कलम 35 अ हद्दपार किंवा रद्द झाले आहे. तर विधेयक क्रमांक 1 नुसार जम्मू आणि काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 काय आहे ते आता आपण बघूया. जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019 राज्यसभेत दाखल 5 ऑगस्टला राज्यसभेतून मंजूर 5 ऑगस्टलाच लोकसभेत मंजूर 6 ऑगस्टला राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 9 ऑगस्टला आणि 31 ऑगस्टला त्याचं कायद्यामध्ये रूपांतरण झालं राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर. आता आपण कलम 370 रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीरच्या व्यवस्थेत काय बदल झालेले आहेत ते पुढील तक्त्यात आपण बघूयात. कलम 370 लागू असतानाची स्थिती एक साईडला दाखवलेली आहे, दुसऱ्या साईडला कलम 370 रद्द झाल्यानंतरची स्थिती याच्यामध्ये दाखवलेली आहे. मी क्रमक्रमाने ते वाचत जातो. 1 जम्मू काश्मीरला विशेष अधिकार होते, आता ते नाही आहेत, सर्व विशेष अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत. 2 जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्यघटना होती, आता सर्व देशभर एकच राज्यघटना म्हणजे जम्मू काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना संपुष्टात आलेली आहे. 3 जम्मू काश्मीरचा स्वतंत्र ध्वज होता, आता तिरंगा हा एकमेव ध्वज राष्ट्रध्वज असेल. एवढं की हा सर्वात मोठा बदल झालेला आहे 370 रद्द झाल्यानंतर. जम्मू काश्मीरची आर्थिक आणीबाणी संबंधी कलम 360 लागू नव्हते, आता ते लागू होऊ शकते. अनेक केंद्रीय कायदे इथे लागू होत नसत, आता सर्व केंद्रीय कायदे जे आहेत ते आता इथे लागू होऊ शकतात. येथील पोलीस यंत्रणा राज्याच्या अखत्यारीत होती, आताही आहेत. येथील पंचायतींना कोणतेही अधिकार नव्हते, अन्य राज्यामधील पंचायतींना लागू असलेले आता सर्वच अधिकार येथील पंचायतींना लागू होतील. कलम तीनशे पस
कलम 35 अ, पुन्हा एकदा सांगतो, कलम 35 अ रद्द, आर्टिकल 35 ए रिपील्ड. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 14 मे 1954 रोजी काढलेल्या आदेशाद्वारे जम्मू काश्मीर राज्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम 35 अ समाविष्ट केले गेले. कलम 35 अ हे कलम 370 भाग राहिले होते. हे कलम जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला राज्याचे कायमस्वरूपी रहिवाशी कोण असतील, त्या रहिवाशांचे विशेष अधिकार कोणते हे ठरवण्याचा अधिकार देत होते. आता आपण पुढे बघूयात. आता कलम 35 अ रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये व्यवस्थेत काय बदल झालेला आहे. कलम 35 अ लागू असतानाची स्थिती आणि दुसऱ्या साईडला आहे कलम 35 रद्द झाल्यानंतरची स्थिती. एक, जम्मू काश्मीर बाहेरील कोणत्याही राज्यातील व्यक्तीला जम्मू काश्मीरचे कोणतेही स्थावर मालमत्ता खरेदी करता येणार नव्हती, आता ती करता येणार. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये व भारताचे असे दुहेरी दोन नागरिकत्व प्रदान केलेले होते. आता दुहेरी नागरिकत्व रद्द, केवळ भारताचे नागरिकत्व इथे प्रदान करण्यात आलेले आहे. 3, जम्मू काश्मीरमधील सरकारी नोकऱ्या, राज्यात स्थायिक होण्याची स्मुबा, शिष्यवृत्तीसाठी पात्रता, इतर सर्व सवलती केवळ जम्मू काश्मीरच्याच रहिवाशांना असतील असे आधी होते, आत्ता तसे नाही. शेजारी उल्लेख केलेले सर्व अधिकार हे भारताच्या कोणत्याही नागरिकाला असतील. जम्मू काश्मीरमधील महिलेने इतर राज्यातील पुरुषाशी विवाह केल्यास तिचे जम्मू काश्मीरचे नागरिकत्व रद्द होईल. ह्या उलट जम्मू काश्मीरमधील एखाद्या पुरुषाने अन्य राज्यातील एखाद्या महिलेशी विवाह केल्यास त्या महिलेचा जम्मू काश्मीर राज्याच्या नागरिकत्वासह इतर विशेष अधिकार देखील प्राप्त होतील. आता मात्र तसा नाही आहे. कलम 35 रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांचे दुहेरी नागरिकत्व रद्द झालेच, त्यामुळे जम्मू काश्मीरमधील कोणत्याही महिलेने इतर राज्यातील पुरुषाशी विवाह केल्यास किंवा इतर राज्यातील महिलेने जम्मू काश्मीरमधील पुरुषाशी विवाह केला तरी तिला इतर राज्यातील महिलांना लागू असलेले सर्वच अधिकार प्राप्त होतील. 5, जम्मू काश्मीरमधील अल्पसंख्याकांना आरक्षण धोरण लागू नव्हते. जम्मू काश्मीरमधील अल्पसंख्याकांना आता सर्वच प्रकारचे आरक्षण धोरण लागू होते. ओके, सर्वात महत्त्वाचा आता महत्त्वाचा मुद्दा पुढचा, माइंडेड अविभाजित जम्मू काश्मीर राज्याविषयी, ह्याचा थोडी पार्श्वभूमी आता बघूयात आपण. जम्मू काश्मीरबद्दल, काश्मीरचे महाराजा हरिसिंग व भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांच्या 26 ऑक्टोबर 1947 रोजी एक करार करण्यात आला. या कराराला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन असे म्हणतात. याच करारान्वये जम्मू काश्मीर भारतात विलीन करण्यात आले. अविभाजित जम्मू काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे होते. नुकतेच ते रिटायर्ड होऊन पुढे या राज्याची केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर करण्यात आले. जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन अस्तित्वात येण्यापूर्वी तेथे 19 जून 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती. 17 नोव्हेंबर 1956 रोजी जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती, जिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1957 पासून सुरू झाली होती. 5 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपतींनी काढलेल्या अधिसूचनेद्वारे या तारखेपासून या राज्यघटनेची अंमलबजावणी संपुष्टात आली. आता जम्मू काश्मीर देखील भारताचीच राज्यघटना लागू असेल. जम्मू काश्मीरच्या स्वतंत्र राज्यघटनेत 158 कलमे होती, 13 भाग होते व 7 परिशिष्ट होती. लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कदाचित यावर प्रश्न येऊ शकतो. माइंडेड, जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करताना तेथील संपत्ती व दायित्वांची म्हणजेच ॲसेट्स आणि लायबिलिटीज विभागणी कशी करावी या संबंधित मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी केंद्र सरकारने 10 सप्टेंबर 2019 रोजी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे. माजी संरक्षण सचिव अतिशय महत्त्वाचा आहे संजय मित्रा हे या समितीचे अध्यक्ष असून माजी सनदी अधिकारी अरुण गोयल व गिरिराज प्रसाद गुप्ता हे दोन इतर सदस्य आहेत. ही सर्व आजची जी माहिती आपण बघितलेली आहे जम्मू काश्मीर व लडाख या संबंधित, ही सर्व माहितीचा संदर्भ आहे www.prsindia.org,
PIBGovernment.in, GK Today, द हिंदू, लोकसत्ता, मटा व लोकमत या सर्व वृत्तपत्रांपासून, वेबसाईट्सपासून, गव्हर्नमेंट वेबसाईट्सपासून ऑथेंटिकेट डेटा हा मिळवलेला आहे. अतिशय महत्त्वाची बाब आपण आज बघितलेली आहे जम्मू आणि काश्मीर आणि लडाखशी संबंधित. ठीक आहे, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतर मित्रमैत्रिणींकडे हा चॅनल तुम्ही पाठवू शकता, याला याचे लिंक सेंड करू शकता. प्लेलिस्टमध्ये जाऊन या चॅनलशी संबंधित सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कोरोनामुळे कुठेच बाहेर निघू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.